शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे. आता मी नांदेडच्या माहूरगडावर आहे. साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्णपीठ असलेल्या नांदेड येथील माहूरगडावरही चैतन्याचं भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं. आपण जर बघितलं हे सर्व रेणुका देवीचे अलंकार या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे अलंकार ज्या आता काढण्यात आले आणि रेणुका मातेवर जे आहेत हे अलंकार चढवण्यात येणार आहेत. हे विशेष अलंकार या ठिकाणी ठेवण्यात आलेत ठेवण्याच्या प्रेक्षकांसाठी हे आपण पाहतो आहे. या ठिकाणी आपल्यासोबत या देवस्थानचे मुख्य पुजारी चंद्रकांत भोके आहेत. महाराज मला सांगा, आजपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली, सकाळपासून कसा विधी असतो, या अलंकाराचं काय महत्त्व आणि कोणते कोणते अलंकार आहेत? नवरात्र महोत्सवामध्ये आज प्रतिपदा, आजच्या दिवशी सकाळी या ठिकाणी मातेची पूजा होऊन घटस्थापना संपन्न झाली आहे. संस्थानच्या अध्यक्षा माननीय सुरेखाताई कोसंबकर व संस्थानच्या सचिव माननीय मेघनाताई कावली या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता रेणुका मातेची अलंकार पूजा आपण करतो आहे. त्यानिमित्ताने सगळे अलंकार बाहेर काढले आहेत आणि मी आपणास अलंकारासंबंधी माहिती देतो. सर्वप्रथम ही जी दिसते ही गहुमाळ आहे, हिला मोठी गहुमाळ असं संबोधलं जातं. त्यानंतर हे जे आहे ही पुतळ्यांची माळ आहे. ही जी आहे ही टोपावर देवीच्या मस्तकावर लागणारी बिंदी आहे, थोडक्यात याला पिंपळपानसुद्धा आपण असं म्हणतो. ही मासोळी आहे, ही नाकामध्ये असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मंगळसूत्र आहे आणि हे मंगळसूत्र याच वर्षी एक भाविक भक्त यांनी मातेला अर्पण केलं आहे. त्यानंतर ही कर्णफुलं आहेत आणि ही देवीच्या मस्तकावर लागणारी बिंदी आहे, ही सुद्धा पुतळ्यांची माळ आहे, हिला बोरमाळ असं म्हणतात. आणि ही पुतळ्याची माळ आहे आणि ही छोटी गहुमाळ आहे, एकदम गव्हा एवढाले दाणे यामध्ये आहेत. असा हा दागिन्यांचा परंपरागत सेट आहे. तो आज माननीय अध्यक्ष महोदयांच्या हस्ते आणि माननीय सचिव यांच्या हस्ते आता देवीला आपण घालणार आहोत, चढवणार आहोत आणि भावी भक्तांनी याचा निश्चितच लाभ घ्यावा, दर्शनाचा आनंद घ्यावा. आणि ह्याच वेळी मी सगळ्या भाविक भक्तांना नवरात्र महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आई जगदंबेचा आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी राहो, सर्वांचं दुःख दूर हो, हीच मातेचरणी प्रार्थना करतो. जय जगदंब. महाराज, या नवरात्र महोत्सवात काय काय धार्मिक विधी पार पडत असतात? ह्या नवरात्र महोत्सवामध्ये सर्वप्रथम आजची जी घटस्थापना आहे तिला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. घटस्थापनेचा विधी साधारणतः 3 तास सकाळपासून चालतो. जवळपास आपण अर्ध्या विधीपर्यंत आत्ता आलेलो आहोत आणि अर्धा विधी बाकी आहे. यानंतर देवीला पायसाचा नैवेद्य दाखवून महाआरती केल्या जाते आणि महाआरतीनंतर लगेचच या ठिकाणी कुमारिका पूजन होतं. सगळ्यात महत्त्वाचा विधी आणि लोकांना आकर्षणाचा जो विषय असतो तो कुमारिका पूजनाचा. अनेक भाविक भक्त समोर असे बसलेले असतात. त्यानंतर पुन्हा इथून छबिना निघतो. हा छबिना गडाला प्रदक्षिणा करून परत येतो आणि रेणुका मातेला त्यानंतर पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवला जातो. महानैवेद्य दाखविल्यानंतर आरती होते आणि आजच्या अर्ध्या दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी संपतो. त्यानंतर दुपारी भजन, पूजन, कीर्तन, सायंकाळी गायन, वादन, नृत्यकला ह्या अनेक भाविक भक्त मातेचरणी सादर करीत असतात. असा हा एका दिवसाचा संपूर्ण कार्यक्रम आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.